झारखंडमध्ये विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. महाराष्ट्राप्रमाणेच झारखंडमध्ये देखील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला धक्का बसलाय. पाहूया त्यावरचा एक खास रिपोर्ट. महाराष्ट्रात शिवसेनेनं भाजपची साथ सोडल्यानंतर आता NDA अर्थात राष्ट्रीय लोकशाही आघाडीमधील आणखी एका घटक पक्षानं भाजपला धक्का दिलाय. NDAतील लोक जनशक्ती पक्षानं झारखंड विधानसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढवण्याचा निर्णय घेतलाय. 81 सदस्य संख्या असलेल्या झारखंड विधानसभेसाठी 5 टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी 30 नोव्हेंबर रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान होईल. पहिल्या टप्प्यात 19 जागांसाठी मतदान घेतलं जाईल, तर दुसऱ्या टप्प्यात 7 डिसेंबर रोजी 20 जागांसाठी मतदान घेतलं जाईल. 12 डिसेंबर रोजी तिसऱ्या टप्प्यात 17 जागांसाठी मतदान घेतलं जाईल, तर 16 डिसेंबर रोजी 15 जागांसाठी मतदान घेतलं जाईल. 5व्या आणि शेवटच्या टप्प्यात 20 डिसेंबर रोजी 16 जागांसाठी मतदान घेतलं जाईल आणि 23 डिसेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल घोषित केले जातील. लोक जनशक्ती पक्षाची सूत्रं आता केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे चिरंजीव चिराग पासवान यांच्याकडे सोपवण्यात आली. त्यातच काही मतदारसंघांच्या जागांवरून भाजप आणि लोजपत मतभेद झाले आणि या दोन्ही पक्षांमध्ये वादाची ठिणगी पडली. त्यानंतर भाजपसोबत न जाता स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय चिराग पासवान यांनी जाहीर केला. लोजप 50 जागांवर निवडणूक लढवणार असल्याचंही चिराग पासवान यांनी सांगितलंय. नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेडनंही झारखंड विधानसभेची निवडणूक स्वतंत्रपणे लढवण्याचा निर्णय घेतलाय. बिहारमध्ये भाजप लोजप आणि JDUचं आघाडी सरकार आहे. भाजप AJSU सोबत मिळून झारखंड विधानसभेची निवडणूक लढवत आहे. भाजपनं रविवारीच 52 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. काँग्रेसनं आतापर्यंत 25 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे, तर लोजपनं पहिल्या यादीत 5 उमेदवारांची नावं जाहीर केली. झारखंड मुक्ती मोर्चानंही आतापर्यंत 46 जागांची घोषणा केली आहे. महाराष्ट्राप्रमाणे झारखंडमध्येही NDAत पडणारी फूट भाजपच्या सत्तारथाला रोखणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. शुभम संजयसह ब्युरो रिपोर्ट AM News.